मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीला रोखण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सागर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. चला स्पीड अप घ्या, वेळ घेऊ नका. बोरगाव संघ आपण खूप वेळ घेत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक वाईडिश डीप मिडविकेट तैनात केलाय, तदनंतर एक लॉंग ऑफ तैनात केलाय. मोठ्या स्ट्रोकला रोखण्यासाठी हे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. रिंगणामध्ये क्षेत्ररक्षण जर पाहिलं, पॉइंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, हे अंतर वर्तुळातलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या मध्ये सजवलंय. पंचांचा सिग्नल आलाय, मॅच सुरू होतीये. सागर निघालाय बॉलिंग मार्क वरतून. पहिलाच बॉल आता मात्र शॉर्ट मिड ऑनला क्लिअर केलाय, परंतु डीप मिड विकेट बॉल वरती आले, फेक केली आहे. दुसऱ्या धावेचं जोखीम, इथे मात्र दोन धावा पूर्ण झाल्या. जिथे मात्र या जोडीवरती खूप मोठा दारोमदार आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये प्रमोदने चांगली बॅटिंग करून दाखवली होती. या खेळाडूच्या खांद्यावरती खूप मोठा दारोमदार. स्विंग अँड मिस ऍक्शन चांगली आहे. जिथे मात्र आपण सागर बद्दल चर्चा करतो, लेग बायच्या माध्यमातून ही धाव असेल, पण आमच्या पर्यंत इशारा त्यांचा पोहोचवत आहेत. आणि ज्या ज्या वेळेस आपण चर्चा केली सागर बद्दल, ऍक्शन चांगली आहे. ऍक्शनने ज्या बॉलिंग करतायत, आपल्या फॉलो थ्रू मधून येऊन बॉलला चांगली उसळी देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. आणि पॉपिंग क्रीज मध्ये गेल्यानंतर त्यांची थोडीशी वेगळी ऍक्शन आहे. याचमुळे की काय, हा बॉल डॉट बॉल बघायला मिळाला. एक खांद्याचा चांगला जोर दाखवत आहेत याही बॉल वरती. या बॉलला आता मात्र टॅप केलाय, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. पिक केली जाईल, कोणती धाव धाव फलकावरती नसेल. सागरचे अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण बॉलिंग त्याने करून दाखवली आहे. अखोट टप्पा त्याने शस्त्र निवडलंय या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, ज्या प्रकारे तो बॉलिंग करतोय. या बॉलला आता मात्र हवेत खेळलाय, त्या रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. बॉल चाललाय लॉंग ऑफ, सीमारेषा पलीकडे मिळतील धावा. या बॉलवरती चार, येतोय चौकार. थँक यू डीजे. धावफलकावरती आपण जाऊया. तदनंतरच्या ओव्हर नंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आहे. मॅच 3 ओव्हरची आहे. तदनंतर 2 ओव्हरचं खुलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळेल. बॉल हवेत खेळलाय, आता मात्र कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हरला बॉल चाललाय, सीमा रेषा पलीकडे फरार, मिळतील या बॉलवरती रन्स 4, येतोय चौकार. इथून पुढे 12 बॉलचा खेळ आपल्या समोर असेल. 12 बॉल सांगून जातील की कुठपर्यंत पसरणी संघ मजल मारणार आहे पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र दुसऱ्या ओव्हरसाठी प्राचारण केलंय बॉलिंग मार्क वरती. क्रमांक दुसरं षटक घेऊन संदीप या खेळाडूला आमंत्रित केलंय क्रमांक 2 चं षटक आपल्या नावी घेऊन. या बॉलला हा वेध खेळलाय, आता मात्र लांबी कमी राहिली या बॉलच्या पाठीमागे. इथे मात्र झेल सुटली. या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल. ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटल्या गेल्या त्या त्या वेळेस आपण नक्कीच चर्चा केली. ज्या ज्या वेळेस क्रिकेटमध्ये झेल सुटल्या गेल्या त्या त्या वेळेस त्या चुकांचा मोबदला त्या त्या संघाला पराभवाने चुकवावा लागलाय. पराभवाचं कारण कित्येक कॅचेस
अनेक मॅचेसमध्ये ठरलेले आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये ही चूक त्यांना सुधारावी लागेल भैरवनाथ बोरगाव संघाला, जिथे मात्र ही झेल सोडली आहे. फुलर लेन सहा बॉल, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला फेकी करतील तोपर्यंत एक धावते, मात्र नक्कीच आपण पाहतोय अंकित होते एक चांगली लाईन पसरणी संघाची बॅटिंगची आहे. आणि ज्या ज्या वेळेस पसरणी संघाबद्दल आपण चर्चा करतो की गावावरतून येणारा हा संघ, तब्बल आजच्या दिवशी 9 खेळाडू यांचे गावावरतून आलेले आहेत, 9 खेळाडू घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अगू टप्प्याचा बॉल, डीप कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जातील. प्रसाद यांनी ही झेल सोडली आहे, जिथे मात्र आई कोऑर्डिनेशन आणि तदनंतर तुमच्या हाताचा उपयोग खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस बॉल तुमच्या हातामध्ये विसवतो त्यावेळेस तुमचा हात, तुमच्या हाताची बोटं झाकणं खूप महत्वाचं आहे. बॉल हातातून उसळी घेतली आणि तदनंतर ही झेल सुटली. फुलर लेनचा बॉल, दिशा चांगली, फुल टॉस बॉलचा समाचार घेता आला नाही. आता मात्र फलंदाज क्रमांक पहिला कोसळलाय, प्रमोदला परतावं लागेल. तुझ्या एका मतासाठी माझ काळी जतुटतय, जवा बत्तीस तू माझ्याकडे, मला आमदार झालं सारखं वाटतय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनुज दाखल झालाय. पाठीमागच्या मॅचमध्ये अनुजने एक चांगली साथ दिली होती बॅटिंग करताना प्रमोदची, परंतु आता मात्र प्रमोद माघारी परतल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिथे मात्र स्ट्रायकिंग इनला आपण अक्षयची चर्चा करतोय. आतापर्यंत अक्षयने 3 धावांचं योगदान आपल्या इथे मात्र पसरणी संघाला दिलंय. बॉलर कोण आहे? गोलंदाज संदीप निघालाय. बॉल चांगला, स्ट्रोक ही चांगला, क्षेत्ररक्षक प्रसाद बॉल वरती चाललाय, फेक करतोय. ही फेक चांगली आहे, हे चांगलं क्रिकेट आहे. अडवण्याचा प्रयत्न अतिशय चांगला झाला, वेगवान बॉल वरती ते धावत गेले, परंतु तदनंतर त्यांनी वेगवान थ्रो केला आणि तदनंतर फक्त एकच धाव खर्च केले. पाठीमागच्या मॅचमध्ये संदीप याने अतिशय चांगली बॉलिंग केली, 3 विकेट्स लागोपाठ त्यांनी टिपल्या, हॅट्रिक संपादित केली. या स्पर्धेमध्ये क्रमांक 2 हॅट्रिक त्यांच्या नावावरती नोंद केली गेली. या बॉलला ऑन दी राईस, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, खूप मोठी चूक, बॉल चाललाय. या बॉल वरती रन्स असतील. साधवांसाठी षटकार. स्वप्न आहे तसारी तुझी झोप ही येईना, स्वप्न आहे तसारी तुझी झोप ही येईना, मनातून माझ्या तू ग काही केल्या जाईना. घरा पुढे आलो दारा पुढे आलो, घरा पुढे आलो दारा पुढे आलो, आता होऊ दे धिंगाणा. धिंगाणा धिंगाणा धिंगाणा, आता होऊ दे धिंगाणा. 2 षटकांच्या अंती 23 जवळ धावफलकावरती लागल्या. आता मात्र बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रसाद क्रमांक 3 च षटक आपल्या नावी घेऊन आलाय. माफ करा, गोलंदाज नितीन बॉलिंग मार्क वरती आहे. या बॉलला चांगली दिशा, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. या बॉल वरती रन्स मिळतील. 4 येतोय चौकार, खूप महत्वाचा चौकार येतोय डीजे. इथे मात्र बॅटची खालची कडा, बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. सचिन सनने
तर नितीन वाडकर यांनी हॅट्रिक टिपली तर सह्याद्री स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा सतीश सनस यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल लागोपाठच्या 3 विकेटसाठी. डावेशी सोडून सनर हा बॉल आहे. येस सिटीज पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. आणखी एक धाव मिळते. इथे मात्र पसरणी संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी झगडतोय. 29 स्विंग अँड मिस उजवेस्ट बाहेरचा बॉल ओर पिच बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न राहिला, परंतु मी म्हणेन बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. कोणतीही धाव या बॉलवरती नसेल. जिथे मात्र नितीनवरती पारितोषिक लावलंय लागोपाठच्या 3 विकेटसाठी कौतुकाची थाप देण्याचा प्रयत्न सतीश सनस याच्या माध्यमातून राहिलाय. या बॉलला दिशा चांगली, वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील या बॉलवरती रन्स 4 धावफलकावरती. आपण 6व्या धावफलकावरती धावा लागल्या. 33व्या धावफलकावरती लागल्या आतापर्यंत धावफलक आपल्या समोर. शेवटचे 2 बॉल हे प्रगतीपथावरती असतील. स्ट्रोक चांगलाय नक्कीच. पंचांनी पाय उचलले, अन्यथा पंचांना हा बॉल भेदला असता. एकदा इथे मात्र डिक्लेअर स्वरूपाची येते. आणि आज नक्कीच पंचांची भूमिका जर आपण पाहिली तर एक लेदर बॉलचे चांगले खेळाडू म्हणून आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. MCA पॅनलचे पंच आहेत. ज्या वेळेस आपण चर्चा करतो की अनेक वाई पश्चिम भागातल्या स्पर्धांना या पंचांची खूप चांगली भूमिका राहिली आतापर्यंत. बॉल हा वेत आहे, टायमिंग चांगलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये विक्रम त्या बॉलच्या खाली, परंतु आता मात्र पंचांनी बोट उचललंय. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु 3री धाव पूर्ण झाली नाही. पसरणी संघाने प्रथम बॅटिंग करताना बनवल्यात. 36 धावा आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष ठेवलंय. एक शेवटचा कॉल असरी 11 संघ संघनायकाला आणि तद्नंतर JHKM बोरगाव टॉससाठी. या महत्त्वपूर्ण मॅच राहील, तिसऱ्या फेरीची मॅच आहे. जो संघ जिंकणार आहे तो मात्र फायनलमध्ये धडक मारणार आहे. तर नक्कीच ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली होती, आदरणीय आमचे सौरभदादा शिंदे साहेबांची उपस्थिती आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली, त्यांचंही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणातून आम्ही लाख आभार मानतो. अनेक स्पर्धांना दादांची हजेरी असते, विशेष सहकार्य दादांच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांमध्ये बघायला मिळतं. असं आदरणीय व्यक्तिमत्वाची हजेरी या स्पर्धेला लाभली होती, त्यांचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणातून आभार मानतो. तर टॉस आपण करतोय. तिसऱ्या फेरीची मॅच
वाकवली आहे. पहिल्याच बॉल वरती मिळवलं यश पसरणी संघाने. पहिला धक्का भैरवनाथ बोरगाव संघाला. एक लगेच आम्ही टॉस करतोय. तिसऱ्या फेरीची मॅच एका बाजूला बोरगाव आहे, दुसऱ्या बाजूला आसरे 11 अशी मॅच आपण खेळवतोय. जो संघ जिंकेल टॉप 3 जाऊन बसणार आहे. पारितोषिकांवरती नाव कोरताना उद्याच्या दिवसामध्ये संघ बघायला मिळेल. म्हणजे जो संघ हारेल त्यांचा प्रवास या स्पर्धेतून संपणार आहे. म्हणजे ही एक चांगली फाईट बघायला मिळेल. तर चला आम्ही टॉस करतोय. कॉल कोण देणार टॉसचा? बोरगाव संघ टॉसचा कॉल देईल. तर टॉस इथे मान्यवरांच्या शुभेच्छा केला जाईल. बोरगाव संघ कॉल देत आहे टॉसचा. बोरगाव संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक निवडाल. समोर आसरे 11 संघ आहे. कुठपर्यंत त्या संघाला रोकाल? 40-35. 40-35. आज जर आपण पाहिलं खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचं विजेतेपद राखण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला जाईल? तर नक्कीच आज मात्र ऊर भरून आलाय, कारण तिसऱ्या फेरीमध्ये फायनल आम्हाला मारायचे हा त्यांचा प्रयत्न नक्कीच राहील. महेश टॉस हरलाय, प्रथम बॅटिंग आहे. बॅटिंग आहे, त्या पद्धतीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न करेल. जास्तीत जास्त धावा उभं करण्याचा प्रयत्न असेल आमच्या संघातल्या खेळाडूंचा. तर खूप सारा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. टॉस जिंकलाय बोरगाव संघाने. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आसरे 11 संघाला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. तोपर्यंत मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिला फलंदाज भैरवनाथ बोरगाव संघाचा पहिल्याच बॉलवरती कोसळला. प्रमोदने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. तदनंतर अतिशय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर रंगलंय. इथे मात्र हा बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सी कॉर्नरच्या दरम्यान फिल्ड केला जाईल. इथे मात्र या बॉल वरती आणखी 2 धावा आपण अंकित करतोय. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जोडी दाखल झाली आहे, जिथे मात्र सागर पहिल्याच बॉल वरती माघारी परतला. तदनंतर संदीप मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर त्याच्या जोडीला विक्रम मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग मार्क वरती या बॉलला बॅट चिकडा पॉइंट रिजन मध्ये अतिशय चांगला झेप पकडला गेला. दुसरा धक्का लागला इथे मात्र भैरवनाथ बोरगाव संघाला. क्रमांक 2 लागलाय, जिथे मात्र 37 धावांचं लक्ष ठेवलंय, त्याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. अतिशय सातत्यपूर्व या स्पर्धेची आपण चर्चा केली गेली. यानंतरची एक आणखी एक मॅच आपल्या समोर आहे. जो संघ जिंकणार आहे टॉप 3 जाऊन पोहोचणार आहे, म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये तो संघ फायनल खेळताना या मैदानावरती दिसेल. या मॅच बद्दल आपण चर्चा करतोय. जो संघ जिंकणार आहे याही मॅच मध्ये तो तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन भिडेल. बघ ना अजून एक पाणी बॉटल झाला. धावफलकावरती 4 धावा आहेत. स्ट्रायकिंग इनला प्रसाद आता मात्र जाऊन पोहोचलाय. आणि जिथे मात्र बॉलिंग मार्ग वरती क्रमांक 2 षटक पसरणी संघाच्या माध्यमातून घेऊन आलाय.
स्विंग अँड मिस उजवेस्ट बाहेरचा बॉल या बॉलला उसळी कमी आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अनुज बॉलिंग मार्गवरती आहे. दुसरं षटक आपल्या नावी घेऊन आलाय. पहिलाच बॉल निर्धाव आहे. या बॉलला चांगली दिशा. सी कॉर्नर क्षेत्ररक्षक खाली. आणखी एक धक्का इथे मात्र भैरवनाथ बोरगाव संघाला लागलाय. प्रयत्न नक्कीच चांगला झाला परंतु लांबी कुठेतरी कमी पडली याचा फायदा पसरणे संघाला मिळालाय. आता मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. क्रमांक 5 वरती प्राचरण केलंय सचिन मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडस अडचणीमध्ये संघ आहे. फुल टॉस बॉल. पंचांनी स्पष्ट नकार दिला. हा व्हाइट बॉल आहे. उजव्यासाठी बाहेरचा बॉल. अतिरिक्त धावधाव फलकावरती नक्कीच मिळते. या अगोदरची बॉलिंग अनुजने चांगली केली परंतु ज्या ज्या वेळेस आपण अनुजबद्दल चर्चा केली. खोलव टप्प्याचा हा बॉल. डायरेक्ट हिट परतावा लागला. बाईच्या माध्यमातून ही धावा आपण अंकित करतोय. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. माफ करा, दोन्ही फलंदाज डावकुरे आहेत. फुल टॉस बॉल. चांगली दिशा. बॉलने गॅप शोधलाय. बॉल चालला सीमा रेषा पलीकडे फरार. मिळतील धावा. चार येतोय सौकार. दहा आतापर्यंत धावफलक आहे. येणारे बॉल 8 रन्स बनवायचे आहेत तुम्हाला. 27 हे समीकरण आपण नव्याने मांडूया. बॅटची कडा. तदनंतर बॉल पायावरती येऊन आदळतोय. इथे मात्र आणखी एक धाव इथे मात्र कंप्लीट होतीये. आता मात्र येणारे बॉल 7 रन्स बनवायचे आहे. 26 माफ करा, हे समीकरण आपण नव्याने मांडतोय. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण बदलत आहे. या बॉलला चांगली दिशा. बॉल चालला. आता मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत. जोपर्यंत बॉल वरती कुरघोडी करतील तोपर्यंत 2 धावा या धावफलकावरती आपण अंकित करतोय. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आपण 6 धावा लागल्या. 13 भैरवनाथ बोरगाव संघ जाऊन पोहोचलाय. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील 6 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत. 24 धावांची गरज आहे. म्हणजे कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल जर ही मॅच जिंकायची असेल. आणि तिसऱ्या फेरीमध्ये जर भैरवनाथ बोरगाव संघाला मजल मारायची असेल तर हे शेवटचे 6 बॉल आहेत. त्याचा चांगला समाचार या 2 बॅट्समनला घ्यावा लागेल. अतिशय चांगली जोडी आहे, डावखुरी जोडी आहे. ज्या अर्थी आपण चर्चा करतो सचिन बद्दल, त्याने आतापर्यंत एक चौकार खेळलाय. तदनंतर त्याच्या जोडीला आहे. विक्रम मैदानाच्या आतमध्ये डावखुरी फलंदाज आहेत. देवी दिनगी आहे. ऑन साइड परफेक्ट आहे. म्हणजे रडारमध्ये बॉल जर येतो तर त्यांच्या माध्यमातून त्या बॉलला 6 धावा निश्चित करणं खूप महत्वाचं असेल. 24 धावांची गरज. येणारे बॉल 6. स्विंग अँड मिस बॅटची आतली कडा आहे. पंचांनी मान्य केलं. इथे मात्र फलंदाज आणखी एक कोसळलाय. बोरगाव संघाला आणखी एक धक्का लागलाय.
थँक्यू डीसी. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दाखल झालाय संतोष. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय बाईच्या माध्यमातून डिक्लेअर झोन मध्ये. इथे मात्र आम्ही आणखी एक धाव अंकित करतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या. खूप मोठं आव्हान आहे जिथे मात्र आणखी धावा आहे जिथे मात्र पाठलाग करायचा आहे. या बॉलला चांगली दिशा. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मधून येतील. झेल सुटल्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे फरार. मिळतील धावा चार. येतोय चौकार. या बॉलला चांगली दिशा. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. परंतु खूप अजूनही धावा हव्या आहेत बोरगाव संघाला. जिथे मात्र आपण चर्चा केली की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग हवी होती तसे स्ट्रोक बघायला मिळाले नाहीत. म्हणून की काय शेवटच्या या ओव्हरमध्ये खूप मोठा फरक राहिला धावांचा पाठलाग करताना. बॅटची कडा घेऊन जाणारा बॉल. आणि ज्या अर्थी आपण पाहिलं की चांगला संघर्ष चांगलं बॅटल या मॅच दरम्यान रंगलं. पसरणी विपक्ष भैरवनाथ अशी मॅच आपल्या समोर संपन्न झाली. ज्या मॅचबद्दल आपण चर्चा केली की प्रयत्नांची पराकाष्ठा बोरगाव संघाने केली. परंतु विजय संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि सहभागी संघाचा आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मानतो. जय हनुमान. पसरणी संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तर ग्रुप ए मधून आता मात्र मॅच आपल्या समोर संपन्न होईल. तिसऱ्या फेरीची एका बाजूला आसरे 11 तर दुसऱ्या बाजूला बोरगाव संघ आहे. तिसऱ्या फेरीसाठी लढेल जिथे मात्र जो संघ जिंकेल टॉप 3 मध्ये जाऊन या स्पर्धेच्या बसेल. तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण जाऊया. तर याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय.